हाय फ्रेंड्स, वेलकम टू एक्स्ट्रा टॉपर। आज आपण एसएससी पेपर पॅटर्नचा हिस्ट्री आणि ज्योग्राफीचा पेपर पॅटर्न कसा आहे ते पाहणार आहोत। या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सफिक्सेस हा व्हिडिओ टाकला आहे, तो तुम्ही यूट्यूबवर नक्की पहा। तसेच माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर वेळेचा दुरुपयोग न करता बोलूयात आपल्या विषयाकडे। एसएससी पेपर पॅटर्नचा आपण हिस्ट्री आणि ज्योग्राफी म्हणजे इतिहास आणि भूगोलचा पाहणार आहोत। हे व्हिडिओ मी सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियम दोन्ही विद्यार्थ्यांसाठी काढलेला आहे। हिस्ट्री, इतिहास, ज्योग्राफी म्हणजेच भूगोल, यामध्ये किती दोन पार्ट आहेत, हिस्ट्रीचा आणि ज्योग्राफीचा। हे दोन्ही पेपर वेगवेगळे असतात। दहावीला आठवी पर्यंत काय सारखेच असायचे, दोन्ही पेपर एकत्रच यायचे, पण आता नववी दहावी पासून दोन्ही पेपर हे वेगवेगळे घेतले जातात। हे 40 मार्कासाठी आणि हे 40 मार्कासाठी पेपर असतो। तर हिस्ट्रीचा पाहूयात आपण। हिस्ट्रीचा पेपर किती मार्कासाठी असतो, हिस्ट्रीचा पेपर इतिहास तर किती असेल, किती मार्कासाठी असतो, 28 मार्कासाठी। आणि यात पॉलिटिकल सायन्स म्हणजेच काय, राज्यशास्त्र असत ना, पॉलिटिकल सायन्स हे म्हणजे राज्यशास्त्र। हे किती मार्कासाठी असत, 12 मार्कासाठी। 28 आणि 12 किती, 40 झाले ना। पॉलिटिकल सायन्स हिस्ट्रीच्या पेपर मध्ये काय काय विचारलं जाणार तुम्हाला, 3 ते 4 एमसीक्यू विचारणार, म्हणजे रिकाम्या जागा लिहा, रिकाम्या जागा, योग्य जोडी ओळखा, एका वाक्यात उत्तरे, संकल्पना स्पष्ट करा, हे विचारले जाणार। दीर्घोत्तरी प्रश्न, टिपा लिहा वगैरे इतिहासात विचारले जाणार। तसेच पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्रामध्ये पण तुम्हाला अशाच प्रकारे काय विचारले जाईल, रिकाम्या जागा लिहा, टिपा लिहा, संकल्पना स्पष्ट करा। 2 आकृत्या दिल्या जातील, 1 सोडवायची, त्याला 3 मार्कासाठी असते एक आकृती। यामध्ये 3 दिलेल्या असतात, 2 सोडवायचे असतात, 4 मार्कासाठी 2, एका आकृतीला 2 मार्क हे दिसत असतात। पण याच्यात सर्वात शेवटीचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन 4 मध्ये तुम्हाला एक आकृती सोडवायची असते, 2 आकृत्या दिलेल्या असतात राज्यशास्त्र मधल्या, तर ते तुम्ही सोडवायचे असतात। यानंतर आपण भूगोलचं पाहूयात। ज्योग्राफीचा पण पेपर पॅटर्न कसा इतिहासासारखाच आहे, ज्योग्राफीचा पण 28 मार्क्ससाठी असतो। ज्योग्राफी म्हणजेच काय, भूगोल, भूगोलचा 28 मार्क्ससाठी असतो। नंतर याच्यामध्ये भूगोलमध्ये अर्थशास्त्र पण असतं ना, इकॉनॉमिक्स हा पण कितीसाठी असतो, 12 मार्कासाठी असतो। इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र। भूगोलमध्ये अर्थशास्त्र पण असतं ना, भू म्हणजे जमीन आणि गोल म्हणजे पृथ्वी, यालाच आपण भूगोल म्हणतो। इकॉनॉमिक्सला आपण काय म्हणतो, अर्थशास्त्र। अर्थशास्त्र भूगोल हे 28 मार्कासाठी असत। हा, भूगोल 28 मार्कासाठी असत आणि इकॉनॉमिक्स किती, 12 मार्कासाठी असत। अर्थशास्त्र म्हणतो आपण याला, इकॉनॉमिक्स। आपल्याला भूगोल मध्ये पण 3 ते 4 एमसीक्यू विचारले जातात। क्वेश्चन मध्ये, सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे विचारलं जातं, अ मध्ये एमसीक्यू असते, जोडेला अ असते, दुसऱ्या याच्यामध्ये, तिसऱ्या याच्यामध्ये नकाशा येतो तुम्हाला, की जगाचा नकाशा दिला जातो तुम्हाला, त्यावर जगाच्या नकाशावर दिलेले जे प्रमुख ठिकाण आहे, इंदिरा पॉइंट वगैरे, अरबी समुद्र, बेटे, लक्षद्वीप बेटे, हिमाचल प्रदेश, असे काही काही राज्य दिले जातात, ते तुम्हाला त्या नकाशामध्ये बरोबर रीतीने लावावे लागतात। तर तुम्ही कोणता नकाशा लक्षपूर्वक, भूगोल या विषयासाठी नकाशा हा खूप महत्वाचा आहे, म्हणून तुम्ही नकाशाचा जास्तीत जास्त अभ्यास केला पाहिजे, तुम्हाला सहज रीतीने भूगोल मध्ये 28 मार्क मिळवता येतील। नकाशावरचे प्रत्येक प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर आज आपण इथेच थांबणार आहोत, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।